नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश चव्हाण आपलं हार्दिक स्वागत करतो। आता आपण ब्लॉग मध्ये थीम कशी ऍड करायची, थीमचं इमेज कशी बदलायची याबद्दल माहिती पाहणार आहोत। काल आपण सुंदर ब्लॉग तयार केला होता, तो ब्लॉग म्हणजे शिक्षण क्रांती। आपण फक्त काल ब्लॉग तयार केलेला आहे, त्या ब्लॉगचे आता डिझाईन आपण आज शिकणार आहोत। शिक्षण क्रांती 111blogspot.com आपण काल तयार केलेला ब्लॉग आहे। हा बघा, हा आपला कालचा ब्लॉग, आणि इथं दिसतंय देअर इज नो नथिंग हियर, म्हणजे इथं काहीच टाकलेलं तुम्ही टाकलेलं नाही असं ते आपल्याला दाखवत आहे। तर आपण या ब्लॉगला आता रजिस्ट्रेशन आपण आता चेंजेस करूया। बघा, मी आता याला मी माझ्या स्वतःच्या प्रोफाईलला जातो। प्रोफाईलला गेल्यानंतर मला एडिटचं ऑप्शन कोणतंच येत नाही। का येत नाही? कारण माझा जो लॅपटॉप आहे, माझा जो क्रोम आहे, माझं जे गुगल अकाउंट आहे, ते दुसऱ्या अकाउंटने दुसऱ्या ईमेलने साईन इन आहे। तर ज्या ईमेलवरती आपण हा ब्लॉग तयार केला होता, त्या ईमेलनेच आपला लॅपटॉप जिथं आपण एडिटिंग करणार आहोत ते साईन इन असणं गरजेचं आहे। तर मी ज्या ईमेलने आपण साईन इन झालो होतो, त्या ईमेलनं आता मी साईन इन होतोय। बघा, आता आपल्याला ब्लॉग एडिट करण्याचा ऑप्शन आपल्या समोर आहे। हे मी माझ्या ज्या अकाउंटने आपण ब्लॉग तयार केला, त्या अकाउंट मी आता साईन इन झाल्यानंतर मला या पद्धतीचे ऑप्शन आले आहे। तिथे देअर आर नो पोस्ट, अजून एकही पोस्ट इथं आलेली नाही। तर सर्वप्रथम ब्लॉगचे पहिली सेटिंग जी असते ती म्हणजे थीम। आपण ब्लॉगची थीम ही प्रथम घ्यायची असते, पहिले ब्लॉगची थीम आपण ठरवून घ्यायची असते। बघा, इथे वेगवेगळ्या थीम दिलेल्या आहेत, भरपूर थीम आहेत। तुम्ही नॉर्मल जी थीम आहे ती तुम्ही घेऊ शकता। वेगवेगळ्या बऱ्याचशा तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीच्या थीम्स आहेत। तर मी इथं सिम्पल ब्लॉग हा जी थीम आहे, ही थीम मी माझ्या ब्लॉगला सिम्पल थीम ही आपण निवडायची आहे। या सिम्पल थीममध्ये वेगवेगळे थीम्स आहेत, वेगवेगळ्या कलर्स आहेत। त्याच्यामध्ये आपण आता एक थीम घेऊया। बघा, ही पुस्तकांची ही मी घेतो। आता ही थीम आपण निवडली, थीम निवडल्यानंतर तिला अप्लाय करणं गरजेचं असतं। तोपर्यंत आपण अप्लाय करत नाही तोपर्यंत ती आपल्या ब्लॉगला येत नाही। हे बघा, द गॅजेट मे बी बिकम विजिबल, गॉट इट। आता आपण त्याला गॉट इट केलं, द न्यू थीम अप्लाय सक्सेसफुली, आपल्या याच्यावरती आपल्या ब्लॉगवरती नवीन थीम अप्लाय झालेली आहे। तिला आपण कस्टमाईज करायची आहे, अप्लाय झाल्यानंतर तिला कस्टमाईज करायची आहे। कस्टमाईज करत असताना आपल्याला या ठिकाणी, हे बघा, आता आपण पोस्ट एकही पोस्ट टाकलेलं नाही, त्यामुळे आपल्याला इथं काहीच दिसत नाही। फक्त आपली स्वतःचा अबाउट पेज आपल्याला, तिथं प्रोफाईल आपण नंतर सेट करू शकतो, ते पण आपण शिकणार आहोत। आता इथं पाठीमागे बॅकग्राऊंडला एक बुक्सचं चित्र आहे। हा आपल्या जो आपण ब्लॉग घेणार आहोत त्याच्या पाठीमागे बुकचं चित्र राहील। जर तुम्हाला हे नको असेल, तुम्हाला वेगळं पिक्चर्स हवं असेल, तर तुम्ही इथं चेंज इमेजवरती जाऊन आपला इमेज चेंज करू शकता। अनेक इमेजेस आपल्याला ब्लॉगने बॅकग्राऊंड इमेजेस पुरवलेले आहेत। आपण स्ट्रक्चरमध्ये जर गेलो तर स्ट्रक्चर्स आपल्याला वेगवेगळे पाहायला भेटतात। आपण जर नेचरमध्ये गेलो तर नेचरचे वेगवेगळे इमेजेस आपल्याला पाहायला भेटतात। आपल्याला जी इमेज आपल्या ब्लॉगला आपल्या स्वतःसाठी सुटेबल असेल, जी आपल्या डोळ्यांना चांगली वाटत असेल आणि आपल्या नजरेने इतरांना सुद्धा चांगली वाटेल असं आपल्याला वाटत असेल, ती इमेज आपण घेऊ शकतो। बघा, मी आता ही इमेज इथं ऍड करतो, डन केलं। डन केल्यानंतर बघा आता बदल काय होतो त्या बद्दल। पाठीमाग तर जे पुस्तकांचं चित्र दिसत होतं आपल्याला, तिथं आता बदल झालेला आपल्याला दिसून येईल। हे झालं आपलं पिक्चर डन केल्याचं, म्हणजे आपण बॅकग्राऊंड आपण घेतलं त्याचं। आपण आणखी दुसरा बॅकग्राऊंड सुद्धा घेऊ शकतो, याच्यामध्ये जाऊन आपण दुसरा बॅकग्राऊंड जो आहे समजा हा आहे हा घेऊ शकतो, याला आपण डन केलं। हा सुद्धा आपण इथं चेंजमध्ये आपल्याला दिसत, बॅकग्राऊंड इमेजेस इथं चेंज झाल्यानंतर आपल्याला इथं दिसणार आहे। हा पहिल्यांदा आपण आपल्या ब्लॉगचा बॅकग्राऊंड आपण तयार केला। आता ब्लॉगचा बॅकग्राऊंड तयार झाला, आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लॉगचा लेआउट ठरवा। लेआउट सर्वात महत्वाचं, ऍडजस्ट विथ वेगवेगळे आहे, प्रथम ब्लॉगचा लेआउट पाहायचा आहे। ब्लॉगर आपल्याला वेगवेगळे लेआउट्स पुरवत असतात। तर तुमची लिहिणं, तुम्ही कशा पद्धतीने ब्लॉग लिहिणार आहात त्याच्यावर ते ठरलं ठरत असतं। हे बघा, सिम्पल लेआउट आहे, एका बाजूला आपण पोस्ट आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पेजेस दिसतील असं लेआउट आहे। हा एक लेआउट आहे, वेगवेगळे लेआउट आहे। वेगवेगळ्या लेआउट्सपैकी समजा मी हा लेआउट उपर घेतला किंवा हा घेतला किंवा हा घेतला, कुठल्या आपण घेऊ शकतो।
हा लेआउट आपण घेतला तर आता आपल्या ब्लॉगवरती वेगवेगळे तिथं लगेच चेंजेस आपल्याला दिसायला लागतात. आपण जो लेआउट घेऊ त्या लेआउटचे चेंजेस आपल्याला दिसायला लागतात. आपण जो फुटर आहे तो फुटर सिंगल घेतला, सिंगल फुटरचा आपल्याला चेंजेस इथं आपल्याला दिसायला लागतात. हे झाले आपल्या ब्लॉगचे वेगवेगळे लेआउट्स कसं घ्यायचा हे आपण या ठिकाणी आता पाहिलेला आहे. आता ब्लॉग लेआउट घेतल्यानंतर आपल्याला जे ऍडजस्टमेंट आहे विथ आपण बॅकग्राऊंड पाहिला, बॅकग्राऊंडला आपण पिक्चर टाकलं, त्यानंतर लेआउट घेतला, लेआउट नंतर आता ऍडजस्ट विथ जे आहे त्याची लांबी रुंदी ते आपण आता ठरवून घेऊ. आता बघा ही जी एंटायर ब्लॉग जो आहे तो आपल्याला 930 पिक्सेलचा आपल्याला दाखवत आहे. आपण जास्त जास्त 1500 पिक्सेलपर्यंत ते आपण घेऊ शकतो. तर मी याचं या पद्धतीने 1490 400 450 आपण आपल्याला पडेल ते 400 पर्यंत मी 404 आपण घेतला, 400 आपण करू 1400 हे झालं. नंतर लेफ्ट साईड बार जो आहे आपला तो आपण घेतलेला आहे. हा बघा हा लेफ्टला दोन आहेत आपल्या साईडला, पण आपण हा थोडासा वाढवून घेऊया, थोडासा मोठा करूया याला, म्हणजे साधारण 500 पर्यंत आपण पूर्ण घेऊन टाकू. आणि जो राईट स्लाईड बार आहे तो 300 पर्यंत घेऊया. आता त्याचा बदल काय होतो ते आपण लगेच पाहणार आहोत ना आपल्या ब्लॉगला. 300 आपण घेऊया ओके. आणि हे झाल्यानंतर हे खाली जे चिन्ह आहे सेव, हे सेव तुम्ही करणार तरच तुमच्या ब्लॉगवरती विचारायचं का हा चेंजेस करत आहात, हे चेंजेस दिसणार आहे. हे आपण सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर आता आपण आपल्या ब्लॉगकडे जाऊ. आपला ब्लॉग इथं लगेच आपण व्ह्यू ब्लॉक करून पाहूया. हा या पद्धतीने आता आपला ब्लॉग आपल्याला दिसणार आहे. इथून पुढच्या ज्या सेटिंग आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आता आपण या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड कसा सेट करायचा, लेआउट कसा सेट करायचा, त्याची विड्थ कशी सेट करायची या 3 गोष्टी शिकलेल्या आहोत. अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या 54prakash001.blogspot.blog भेट देऊ शकता. तसंच माझ्या ईमेल आपला यूट्यूब चॅनलसुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. धन्यवाद. प्लीज लाईक दिस व्हिडिओ, सबस्क्राईब माय चॅनल अँड टच द बेल आयकॉन, गेट न्यू नोटिफिकेशन माय व्हिडिओज. PC टेक्नो एज्युकेशन चॅनल. सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट दिस चॅनल.